देशात पेगॅसिसवरून राजकारण तापलेलं असताना आता त्याचे हादरे महाराष्ट्रातही बसू लागले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात इस्रायलच्या दौऱ्यावर गेलेले महाराष्ट्र सरकारमध्ये ते अधिकारी नेमके कशासाठी दौऱ्यावर गेले होते हा प्रश्न आता देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात येतो आहे. पेगॅसिसच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातही राजकारणी पत्रकारांचे फोन टॅप झाले होते याबाबत चर्चा सुरू झाली. फडणवीस यांच्या काळात अशा पद्धतीने हे फोन टॅप झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या. त्या आरोपांना मंगळवारी पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी नकार दिला होता. पेगॅसिसबद्दल बोलताना हा लोकशाहीला धक्का देण्यासाठीचा खोटा आरोप असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं. तसंच जे अधिकारी महाराष्ट्रातून इस्रायलला गेले होते ते शेतीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी गेले होते अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. पण फडणवीस यांनी दिलेल्या माहितीबाबतच आता प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं ट्विट काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केलं आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर इस्रायल दूतावासाकडून राज्य सरकारला पाठवलेलं आणि राज्य सरकारकडून इस्रायल दूतावासाला पाठवलेलं पत्र शेअर केलं आहे. या दोन पत्रांच्या प्रती शेअर करताना सावंत म्हणतात, आदरणीय फडणवीस साहेब, यात शेती आणि तंत्रज्ञान हा विषय नाही, असं म्हणत त्यांनी प्रश्न देखील उपस्थित केलाय. फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकार दरबारी असलेले जनसंपर्क विभागातील 5 अधिकारी हे इस्रायल दौऱ्यावर वेबसाईट, डिजिटल मार्केटिंग इत्यादी डिजिटल माध्यमांशी जोडलेल्या विषयांवरील ट्रेनिंगसाठी गेले होते. ट्विटरवर शेअर केलेल्या पत्रांच्या माध्यमातून हा खुलासा करत असतानाच फडणवीस यांनी हे अधिकारी शेतीच्या ट्रेनिंगसाठी गेल्याचं वक्तव्य खोडून काढले आणि त्यावेळी झालेल्या या इस्रायल दौऱ्याबाबत लपवाछपवी होते का असा प्रश्न देखील अप्रत्यक्षपणे उपस्थित केलाय. लॉग इन करा मुंबई तक .in वर.